नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण जेनेटिक डिसऑर्डर्स मधले सेकंड टाइप बघतोय, क्रोमोसोमल डिसऑर्डर. आणि त्या क्रोमोसोमल डिसऑर्डर मधला आपण डाऊन सिंड्रोम, ज्याला आपण 21st ट्रायसोमी असं म्हटलं होतं, 1X क्रोमोसोम एक्स्ट्रा असतो, डिसऑर्डर बघितली होती, लँगडॉन डाऊनने डिस्कवर केलेली होती. आजच्या तासाला आपण असाच एक इंटरेस्टिंग पार्ट बघणार आहे की जी सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर्स आहेत related with only sex chromosomes. We know that human having the 23 pairs of chromosomes, so out of these 23 pairs, that means 46 chromosomes, last pair, 23rd pairs asthe hi sex chromosome cha asthe, ani 22 pairs ahet hi autosome cha. So first 22 pairs autosomes remain same in male and female, only difference in last pair, that means sex chromosome. So sex chromosomes are called as allosomes. Allo means different, somes means chromosomes, right? Different chromosomes. But female having XX chromosome, homogametic, male carries XY chromosome, so heterogametic. So in this disorder, there will be some chromosome less or some becomes higher. That means change in chromosome number other than normal called as aneuploidy. Aneuploidy याच टॉपिक मध्ये आपण अभ्यासलेलं आहे. गुणसूत्रांचा नंबर एक तर वाढेल, ज्याला आपण हायपर एन्युओप्लायडी म्हणतो, आणि कमी झाला तर त्याला आपण हायपो एन्युओप्लायडी म्हणतो, राईट. आता या टर्नर सिंड्रोम मध्ये आपण पहिला, म्हणजे सेक्स क्रोमोझोमचा आपण पहिला सिंड्रोम बघणार आहे, टर्नर्स सिंड्रोम. ह्या टर्नर सिंड्रोमला असंही म्हटलं जातं मोनोसोमी, म्हणजे डिप्लॉइड पेक्षा याच्यातून एक क्रोमोझोम काय असतो, लेस, कमी असतो, आणि म्हणून याला असंही म्हटलं जातं कॉल्ड ॲज मोनोसोमी. सो इट इज ड्यू टू मोनोसोमी. महत्वाचा पार्ट आहे मोनोसोमी इन द सेन्स 2N. This is the diploid situation, normal chromosome. We know that in case of human, normal 2N diploid situation remains 46. But here, monosomy 2N minus 1 situation present as the elapan monosomy. Humans are 46, ha 2N number minus 1 ho to. Manjes, total chromosome remains 45. Instead of 46, that means one chromosome remains less. That's why it is called as a hypoaneuploidy. What we call as hypoaneuploidy. Hypo means less. One chromosome remains less. But in this is the very important in point of NEET as well as CET. So focus on this particular total number of chromosome, monosomy is important. Out of these 45 chromosomes, 44 remains normal autosomes. So these contains 44 autosomes with 1X chromosome, other remains 0 because 1 is less. So less is represented as 0. So genotypes remain 44 plus X0 genotypes. So this is also important for NEET as well as CET. 44 X0, असंही म्हटलं जातं या टर्नर सिंड्रोमला, 44 प्लस X0. आता ही जी सिच्युएशन येते, ही का सिच्युएशन तयार होते हे आपण बघणार आहे. कारण या ठिकाणी पण डिसजंक्शन असतं, कारण या ठिकाणी एका याच्यातून ॲलोसोम मधून एका गॅमिट मधून सेक्स क्रोमोझोम येत नाहीत, कारण नॉन डिसजंक्शन झालेलं असतं. ओके, बघूया आपण कोणकोणत्या पॉसिबिलिटीज आहेत ते जिनोटाइप्स तयार होण्याच्या पॉसिबिलिटी काय. पहिली पॉसिबिलिटी काय घेऊया आपण, बघूया ॲलोसोम फ्री एग, म्हणजे ह्या एगकडे ॲटोसोम नॉर्मल आहे, एग म्हणतोय म्हणजे फिमेल गॅमिट आहे, गॅमिट हे हॅप्लॉइड सिच्युएशन असतं, पण याच्याकडे
सेक्स क्रोमोजोम नाही, एक म्हटलं की आपल्याला माहित आहे एक्सच क्रोमोजोम असतं, पण या ठिकाणी एक्स क्रोमोजोम अब्सेंट आहे, झिरो, कारण त्याच्यात सेक्स क्रोमोजोम. बट ऍटोसोम आहेत, ऍटोसोम नॉर्मल आहे, ओके, फिमेल गॅमेट आहे. हेच आपण क्रॉस नॉर्मल स्पर्म केस केला की स्पर्म कंटेन एक्स क्रोमोजोम, सो नॉर्मल स्पर्म. नॉर्मल एक्स स्पर्म म्हणूया आपण. स्पर्म असा आहे की जो नॉर्मल आहे, ज्याच्याकडे एक्स क्रोमोझोम आहे. एक असा आहे की जे अलोसोम फ्री आहे, ज्याच्याकडे झिरो क्रोमोझोम आहे. ऍटोसोम सेम आहे. आता हे गॅमिट्स आहेत, गॅमिट्स आपल्याला माहित आहे हॅप्लॉइड्स असतात. टू एन सिच्युएशन मध्ये आपण बघितलं की जे 22 पेअर्स ऍटोसोमच्या असतात, म्हणजे 44 ऍटोसोम्स असतात, इथं आपण लिहिलेलं आहे ऍटोसोम्स आहेत. पण हे गॅमेट मध्ये हॅप्लॉइड येणार, कारण मियोसिस झालेलं असतं, इथं मियोसिस झालेलं असतं. हे जे गॅमेट्स असतात, हे गॅमेट्स मियोसिस मधून आलेले आहेत, राईट. मग याच्याकडे ऍटोसोम्स आहेत 22 आणि सेक्स क्रोमोझोम मात्र नाही आहे, ॲलोसोम फ्री आहे, याचा अर्थ आपण लिहूया झिरो. याचा क्रॉस नॉर्मल स्पर्म बरोबर होणार आहे. स्पर्म मध्ये पण ऍटोसोम्स नॉर्मल आहेत, कारण मियोसिस मध्ये हॅप्लॉइड सिच्युएशन असत, 22 ऍटोसोम्स आहे. याशिवाय याच्याकडे एक्स क्रोमोझोम आहे, म्हणजे हे फिमेल गॅमेट आहे, हे मेल गॅमेट आहे, ह्या दोघांचं फ्युजन होणं, याला आपण काय म्हणत असतो, फर्टिलायझेशन. युनियन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. हे 22 22 44, हा एक्स क्रोमोझोम आहे आणि हा झिरो सिच्युएशन आहे. सो दिस इज द जीनोटाइप्स ऑफ द टर्नर्स सिंड्रोम. फर्स्ट पॉसिबिलिटी कळाली, काय पॉसिबिलिटी आपण बघितली, ॲलोसोम फ्री एक घेतलं आणि नॉर्मल स्पर्म घेतला, ओके. सेकंड पॉसिबिलिटी काय बघूया आपण. ॲलोसोम फ्री स्पर्म घेऊया. सो ॲलोसोम फ्री स्पर्म म्हणजे स्पर्म कडे क्रोमोझोम आहे झिरो आणि नॉर्मल एक घेऊया. नॉर्मल एक्स एग, एक कडे एक्स क्रोमोझोम आहे पण ते नॉर्मल आहे. आपल्याला माहित आहे एक कोणतंही घ्या, क्रोमोझोम हा एक्सच असतो. हे पण हॅप्लॉइडस आहे, याचा अर्थ याच्याकडे आपण बघतो की 22 काय आहेत, ॲटोसोम्स आहेत, हॅप्लॉइड सिच्युएशन, आणि या ठिकाणी सेक्स क्रोमोझोम मात्र झिरो आहे. सो दिस इज द मेल गॅमेट कॉल्ड एज स्पर्म. सो ॲलोसोम फ्री स्पर्म आहे आणि इकडं एक नॉर्मल आहे, एक्स क्रोमोझोम आहे. आता ह्या दोन गॅमेटची, म्हणजे स्पर्म आणि एगची फ्युजन होईल, युनियन होईल, फर्टिलायझेशन होईल आणि डिप्लॉइड सिच्युएशन तयार होईल. सो 44 प्लस एक्स झिरो, दिस कंडिशन इंडिकेट्स द टर्नर्स सिंड्रोम. दोन पॉसिबिलिटी काढायला, एक तर ॲलोसोम फ्री एग असेल, स्पर्म नॉर्मल असेल, पण त्या स्पर्मकडे मात्र एक्स क्रोमोझोमच पाहिजे. ॲलोसोम फ्री स्पर्म असेल किंवा नॉर्मल एग असेल, तेव्हा या ठिकाणी 44 प्लस एक्स झिरो अशी सिच्युएशन असते. टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात 44 प्लस एक्स, म्हणजे 45 क्रोमोझोम्स आहेत. याही ठिकाणी टोटल नंबर याचा 45 आहे. सो वन क्रोमोझोम इज लेस, टर्नर सिंड्रोम म्हटलं जातं याला. याचे काय काय सिम्प्टम्स आहेत ते आपण बघणार आहे. ह्या दोन पॉसिबिलिटी कळाल्या. तिसरी जी पॉसिबिलिटी आहे ती काय असते, म्हणजेच हा जो आपण नॉर्मल स्पर्म घेतलाय, दुसरा जर नॉर्मल स्पर्म असा घेतला की ज्याच्याकडे वाय सिच्युएशन असते, तर अशा प्रकारची सिच्युएशन ही इम्पॉसिबल आहे, नेचरमध्ये तयार होत नाही. म्हणजे 44 प्लस एक्स झिरो लिहिलंय, तसं इथं वाय झिरो, अशा पद्धतीची कंडिशन ही तयार होत नाही. सो दिस पॉसिबिलिटी इज इम्पॉसिबल,
very, very real. That means only these possibilities occurs. अशा प्रकारचे जे इंडिविजुअल आहे ऑफस्प्रिंग आहे हे मात्र तयार होत नाही, कारण या ठिकाणी हा जो स्पर्म असतो हा एक्सचाच असेल, वायचा स्पर्म या ठिकाणी कंबाईन होत नाही. म्हणजे हे जे पॉसिबिलिटी आहे ही पॉसिबिलिटी इथं असत नाही, हे विचारलं जातं सीईटीसाठी नीटसाठी. ह्या दोन पॉसिबिलिटी आहेत या ठिकाणी. आता याचे सिम्पटम्स काय काय आहेत, वन बाय वन आपण सिम्पटम्स बघूया. चला, डिसऑर्डर तर कळालं का तयार होतं, कशा पद्धतीने कळालं, याचं मेन रिझन आहे ते नॉन डिसजंक्शन तयार झालेलं असतं, त्यामुळं एक्स क्रोमोझोम येत नसतं. इट इज ड्यू टू नॉन डिसजंक्शन. म्हणजे एका एक, समजा इथं एक आहे, तर ज्यावेळेस दुसरं एक तयार होणार असतं 22+XX, पण त्या ठिकाणी जे नॉन डिसजंक्शन झालेलं असतं त्या एकमध्ये हे दोन्ही क्रोमोझोम गेलेले असतात, आणि त्यामुळं उरलेलं क्रोमोझोम असतं. आपल्याला माहित आहे टोटल इथं 46 असणार आहेत, म्हणजे 44+XX अशी सिच्युएशन असते. मग त्याचे हे दोन गॅमिट तयार होतात. या 22 इथं येणार, हे XX इथंच आले कारण इथं नॉन डिसजंक्शन झालेलं असतं. काय झालेलं असतं? नॉन डिसजंक्शन. त्यामुळं हे निघून जातं आणि जो झिरोचा उरतो म्हणजेच एलोसोम फ्री एक्स क्रोमोझोम असतो तो नॉर्मल स्पर्मशी कंबाईन होतो. ओके, कॉज आपण बघितलेला आहे. आता याचे सिम्पटम्स आपल्याला बघायचे. सिम्पटम्स काय काय बघूया. वन बाय वन आपल्याला त्याचे सिम्पटम्स बघायचे. फर्स्ट सिम्पटम्स आहे की जर अशी सिच्युएशन असेल तर मात्र अशा प्रकारची जी फिमेल असते त्याच्यात कुठल्याही प्रकारचं रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. सो स्टराईल फिमेल, स्टराईल फिमेल, दॅट मीन्स नो रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन होणार नाही. या फिमेलच्या ज्या ओव्हरीज असतात ते लेस डेव्हलप्ड असतात. रुडिमेंटरी म्हणतो आपण, रुडिमेंटरी ओव्हरीज, दॅट मीन्स लेस डेव्हलप्ड ओव्हरीज, रुडिमेंटरी ओव्हरीज लेस डेव्हलप्ड असतात. त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचं रिप्रोडक्शन होत नाही, लॉस ऑफ रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी असते. अनडेव्हलप्ड ब्रेस या फिमेल जे असते ते पण अनडेव्हलप्ड असते. सो अनडेव्हलप्ड ब्रेस एज वेल एज युटेरस सुद्धा लेस डेव्हलप्ड असतं, स्मॉल युटेरस. सो हियर स्टराईल फिमेल आहे, रुडिमेंटरी ओव्हरीज, दॅट मीन्स ओव्हरीज आर लेस डेव्हलप्ड, अनडेव्हलप्ड ब्रेस्ट लेस डेव्हलप्ड, स्मॉल युटेरस. सो दीज आर कॅरेक्टर्स रिलेटेड विथ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड दॅट्स वाय देर इज लॉस ऑफ रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी कॉल्ड एज स्टराईल फिमेल. वेब्ड नेक असते, वेब्ड नेक हे वैशिष्ट्य आहे. अनेक वेळा विचारलं जातं ह्या नेक वरती असे वेब तयार झाले असते, स्किन फोल्ड तयार झालेले असतात, ज्याला आपण वेब्ड नेक म्हणतो, स्किन फोल्ड. सो इम्पॉर्टंट फॉर नीट अँड सीईटी, वेब्ड नेक. सो दिस इज अ स्पेशल फीचर ऑफ द टर्नर्स सिंड्रोम अँड ऑल्सो शोज लेस इंटेलिजन्स, मेंटल डेव्हलपमेंट लेस असते. सो लेस मेंटल डेव्हलपमेंट ओके, आणि हाईट मात्र कमी असते, शॉर्ट स्ट्रेचर असतं. सो लेस हाईट, लेस दॅन 5 फीट
short stature. Less height. Five feet पेक्षा पण कमी असते. Less than 5 feet. Short stature सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि वेपड नेक पण महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सो दीज आर दी वेरियस सिम्पटम्स ऑफ द टर्नर्स सिंड्रोम. ओके, वन बाय वन नोट करून घ्या, नोटबुक मध्ये लिहून घ्या. सगळे वैशिष्ट्य दिलेले आहेत, कॉज दिलेला आहे, सिम्पटम पण दिलेले आहे. ओके, चला सेकंड डिसऑर्डर बघायची आपल्याला, ती म्हणजे क्लॅनिफिल्टर्स सिंड्रोम. याच्या अगोदर आपण बघितलं टर्नर सिंड्रोम, वन एक्स क्रोमोझोम इज लेस, एक सेक्स क्रोमोझोम कमी असत. इथं त्याच्या विरुद्ध आहे, वन सेक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा असत, म्हणजे डिप्लॉइड सिच्युएशन पेक्षा एक असतं, म्हणजे तीन सेक्स क्रोमोझोम असतात. याला आपण ट्रायसोमी म्हणतो, ट्रायसोमी. सो इट इज ड्यू टू ट्रायसोमी ऑफ एक्स क्रोमोझोम्स. ट्रायसोमी ऑफ एक्स क्रोमोझोम्स म्हणजे या ठिकाणी जे सेक्स क्रोमोझोम्स आहेत, ते सेक्स क्रोमोझोम एक्स एक्स हे नॉर्मल राहतील इंडिव्हिज्युअल मध्ये, एक ऍडिशनल एक सेक्स क्रोमोझोम असतो. म्हणजे या ठिकाणी सेक्स क्रोमोझोम आहेत ते एक्स एक्स वाय या सिच्युएशन मध्ये असतात. आता ते कसे येतील आपण बघणार आहे. ऍटोसोम्स मात्र नॉर्मल असणार आहे. इथं मात्र ऍटोसोम्स नॉर्मलच नाही, ऍटोसोम्स हे 44 असणार आहेत. त्याचबरोबर हे एक्स क्रोमोझोम आहेत आणि एक एक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा असतो आणि त्यामुळं टोटल क्रोमोझोम नंबर असतो तो मात्र एकनी वाढलेला असतो. एकनी काय झालेला असतो, वाढलेला असतो, इन्क्रीज झालेला असतो. ओके, म्हणजे या ठिकाणी जे सिच्युएशन असते 2n+1 अशी सिच्युएशन असते. आपल्याला माहित आहे 2n 46 क्रोमोझोम आहे, 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे आणि त्यामुळं टोटल क्रोमोझोम नंबर हा 47 राहतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ, म्हणून याला आपण ट्रायसोमी म्हणत असतो, ट्रायसोमी 2n+1. ओके, आता या 47 क्रोमोझोम मध्ये जर सिच्युएशन आपण बघितली तर काय सिच्युएशन असते. सिच्युएशन अशी असते की ऍटोसोम्स आहेत ते नॉर्मल असतात आणि सेक्स क्रोमोझोम आहेत ते मात्र एक्स एक्स वाय अशा पद्धतीचे सेक्स क्रोमोझोम्स असतात आणि त्यामुळं याचे जे झिनोटाइप्स असतात हे झिनोटाइप्स तयार झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी वन सेक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे. सो वन सेक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा, वन एक्स्ट्रा सेक्स क्रोमोझोम असतं आणि त्यामुळे इथं ट्रायसोमी सिच्युएशन तयार होते. आता हे ट्रायसोमी सिच्युएशन आहे हे कशा पद्धतीनं तयार होईल आपण बघणार आहे. या ठिकाणी क्रॉसच्या साह्याने एकतर एग ॲबनॉर्मल असेल किंवा स्पर्म ॲबनॉर्मल असेल आणि नॉर्मल एग आणि ॲबनॉर्मल स्पर्म असे असू शकतं. पहिली सिच्युएशन बघूया आपण. या ठिकाणी नॉर्मल स्पर्म घेऊया आणि ॲबनॉर्मल एग. सो नॉर्मल स्पर्म क्रॉस्ड विथ ॲबनॉर्मल एग. आता स्पर्म नॉर्मल आहे म्हणजेच याचे जर का आपण जीनोटाइप्स बघितले, हॅप्लॉइड सिच्युएशन असते. स्पर्म म्हटलं की हॅप्लॉइड असतो. ॲटोझोम्स 22 नॉर्मल आहेतच आणि त्याचबरोबर त्याचा वाय क्रोमोझोम असतो. सो 22+Y. सो नॉर्मल स्पर्म, नॉर्मल वाय स्पर्म म्हणूया आपण. इकडं मात्र एक ॲबनॉर्मल आहे, 22 ॲटोझोम आहेतच, पण इथं एक एक्स क्रोमोझोम असायला पाहिजे होतं फिमेलमध्ये, एगमध्ये. या ठिकाणी नॉन डिसजंक्शन झाल्यामुळं दोन्ही एक्स क्रोमोझोम इथं झालेले असतात. असायला पाहिजे सिंगल,
आणि एक ॲडिशनल इथं आलेला असतो, कारण सेपरेशन झालेलं नसतं मियोसिसमध्ये. आणि मग या ठिकाणी हे फिमेल मेल गॅमेट आहे, हे फिमेल गॅमेट आहे, ह्या दोघांची युनियन होते, फ्युजन होतं. म्हणजेच 22 22 काय होतील, 44. एक्स एक्स आणि हा वाय. सो दिस इज दी जीनोटाइप. दॅट मीन्स टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम रिमेन्स 47 इन्स्टेड ऑफ 46. सो वन सेक्स क्रोमोझोम इज एक्स्ट्रा. दॅट मीन्स हायपर एन्युप्लाइडी होती या ठिकाणी. सो दिस सिच्युएशन. अनदर सिच्युएशन, अनदर पॉसिबिलिटी काय बघूया. या ठिकाणी ॲबनॉर्मल स्पर्म घेऊया. ॲबनॉर्मल स्पर्म क्रॉस्ड विथ नॉर्मल एग. नॉर्मल एग, राईट. स्पर्म एग ॲटोसोम सेम नॉर्मल आहेत. हॅप्लॉइड सिच्युएशन लिहितो आपण 22, कारण हे गॅमेट्स आहेत. स्पर्म ॲबनॉर्मल आहे. एक वास्तविक या स्पर्म मध्ये एकतर एक्स क्रोमोझोम असायला पाहिजे किंवा वाय असायला पाहिजे, म्हणजे असं असायला पाहिजे. हे नॉर्मल स्पर्म आहे. पण आत्ता सिच्युएशन कुठले आहे, ॲबनॉर्मल आहे. याचा अर्थ जेव्हा मियोसिस होत असताना हा वाय सेपरेट होत नाही, तो याच्या बरोबरच राहतो. याला म्हणायचं ॲबनॉर्मल स्पर्म, कारण इथं हॅप्लॉइड सिच्युएशनला एकच क्रोमोझोम असायला पाहिजे, पण इथं ऍडिशनल दुसरा पण आलाय, कारण इथं सेपरेशन झालेलं नाही. क्लिअर. एक मात्र नॉर्मल आहे. एक कसं आहे नॉर्मल, 22 ॲटोसोम्स आहेत आणि एग मध्ये एकच एक्स क्रोमोझोम असतो, कारण दोन्ही सेम असतात. सो दिस इज द स्पर्म, दॅट मीन्स मेल गॅमेट, अँड दिस इज द एग, दॅट मीन्स फिमेल गॅमेट. आता ह्या मेल फिमेल गॅमेटची काय होईल, युनियन होईल, फ्युजन होईल, फर्टिलायझेशन होईल, झायगोट तयार होईल, डिप्लॉइड सिच्युएशन होईल. सो 22 + 22 बिकम्स अ 44. ॲटोसोम रिमेन्स नॉर्मल, बट हिअर एक्स एक्स वाय सिच्युएशन आहे. सिक्वेन्समध्ये एक्स पहिल्यांदा लिहायचं, वाय आपण नंतर लिहित असतो. म्हणजे पुन्हा तेच जीनोटाइप्स तयार झाले. 44 + XXY, दॅट मीन्स टोटल क्रोमोझोम नंबर रिमेन्स 47. दॅट मीन्स वन एक्स्ट्रा क्रोमोझोम, दॅट मीन्स अदर दॅन 46. सो इट इज अ ॲबनॉर्मल सिच्युएशन. And it is also abnormal situation. So there are two possibilities. Clear? दोन possibility आपल्याला कळालेल्या आहेत. आता याची वेगवेगळी symptoms काय काय आहेत हे आपल्याला बघायचे. Symptoms. जसं की आपण टर्नर सिंड्रोम मध्ये बघितलं होतं की स्टराईल फिमेल म्हटलं होतं, इथं वाय क्रोमोझोम असल्यामुळं स्टराईल मेल म्हटलं जातं, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी लॉस असते. सो स्टराईल मेल्स, दॅट मीन्स लॉस ऑफ रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी, नो रिप्रोडक्शन, नो रिप्रोडक्शन. कारण या ठिकाणी टेस्टीज असतात, त्या टेस्टीज पार्ट हा रिड्यूस झालेला असतो. सो लेस डेव्हलप्ड टेस्टीज. जसं की फिमेल मध्ये आपण बघितलं ओव्हरीज लेस डेव्हलप्ड होत्या, इथं मात्र टेस्टीज. सो लेस डेव्हलप्ड टेस्टीज, राईट. आता फिमेल मध्ये आपण बघितलं की स्ट्रेचर असतं ते शॉर्ट असतं, हाईट लेस असते, इथं मात्र हाईट लॉंग असते. सो लॉंग स्ट्रेचर. हाईड लिम्स असतात ते लॉंग असतात, म्हणजे लॉंग लिम्स असतात असं आपण म्हणू, लॉंग लिम्स, लॉंग लिम्स. त्याच्यानंतर जो व्हाईस असतो तो फेमिनाईन व्हाईस असतो, म्हणजे आवाज असतो तो फेमिनाईन, फिमेल सारखा व्हाईस असतो. सो फेमिनाईन व्हाईस. फेमिनाईन व्हाईस साऊंड असतो तो फिमेल सारखा असतो, याला फेमिनाईन म्हणतो.
and enlarged breast. ब्रेस्ट इनलार्जमेंट होते. आपण बघितलं की टर्नर सिंड्रोम मध्ये ब्रेस्ट असते ती लेस डेव्हलप. इथं मेलचेच फीचर्स आहेत पण ब्रेस्ट मात्र एनलार्जमेंट असते. याला असंही म्हटलं जातं गायनाइकोमॅस्टिया. हा डिसऑर्डर आहे, इम्पॉर्टंट आहे, ऑल्सो कॉल्ड एज गायनाइकोमॅस्टिया. So this condition is very important in case of NEET and CET. Important features are sterile male आहे, less developed testes आहे, long limbs आहेत, feminine voice आहे, enlarged breast आहे, ज्याला गायनाइकोमॅस्टिया म्हटलं जातं. आणि या ठिकाणी जनरली जो क्रिमिनल बिहेवियर म्हणतो ती जास्त असते आणि म्हणून याला क्रिमिनल डिसऑर्डर असंही म्हटलं जातं. शोज एक्सेस क्रिमिनल बिहेवियर. सो क्लाइनेफेल्टर सिंड्रोम, वन सेक्स क्रोमोझोम इज एक्स्ट्रा. टर्नर सिंड्रोम, वन सेक्स क्रोमोझोम इज लेस. बोथ कंडिशन्स ऑटोसोम्स रिमेन्स नॉर्मल. ओके, सो दिस क्रॉस एंड सिम्पटम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. नोट करा. नंबर थ्री आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे सुपर फीमेल्स. नंबर थ्री डिसऑर्डर आहे सेक्स क्रोमोझोम डिसऑर्डर मधली. नंबर वन टर्नर सिंड्रोम, वन सेक्स क्रोमोझोम लेस, राईट. नंबर टू क्लाइनेफेल्टर सिंड्रोम, वन सेक्स क्रोमोझोम इज मोअर एक्स्ट्रा. आता सुपर फीमेल नावामध्येच आहे, याच्यामध्ये एक्स क्रोमोझोम हे जास्त असतात. याला असंही म्हटलं तर पॉली एक्स फिमेल सिंड्रोम, ऑल्सो कॉल्ड एज पॉली एक्स फिमेल सिंड्रोम. दॅट मीन्स एक्स क्रोमोझोम्स आर मोअर दॅन नॉर्मल. सो एक्स क्रोमोझोम्स are above the normal, more than normal, more than normal. याला म्हटलं जातं पॉली एक्स फिमेल सिंड्रोम. ऍटोसोम्स सेम असतात, ऍटोसोम्स नॉर्मल असतात. ऍटोसोम्स आर 44, सो दीज आर नॉर्मल. बट फिमेल क्रोमोझोम्स आर मोअर. सो एक्स एक्स नॉर्मल आहेत, ऍडिशनल एक्स असेल तर मात्र या ठिकाणी हे ज्याला आपण सुपर फिमेल म्हणतो, ट्राय सुपर फिमेल, तीन एक्स. ओके, म्हणजे टोटल क्रोमोझोम जर बघितला यांचा, टोटल क्रोमोझोम नंबर असतो हा 44, 46, 47. सो वन सेक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे. एक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा असतं, नॉर्मल पेक्षा एक्स्ट्रा असतं, याला म्हणायचं सुपर फिमेल. आता याच्यामध्ये असाही एमसीक्यू विचारला होतो की हे सुपर फिमेल आहे, याच्यात बार बॉडीज किती असतात. बार बॉडी म्हणजेच नॉन फंक्शनल एक्स क्रोमोझोम. लक्षात ठेवायचं, बार बॉडी जर तुम्हाला काढायचे असतील तर नॉर्मल सेक्स क्रोमोझोम मायनस रिमेनिंग एक्स क्रोमोझोम. म्हणजेच सो नंबर ऑफ बार बॉडीज इज वन लेस दॅन टोटल नंबर ऑफ एक्स क्रोमोझोम. टोटल नंबर ऑफ एक्स क्रोमोझोम म्हणजे एक्स क्रोमोझोम मधून एक कमी केल्याने ज्या उरतात त्या सगळ्या काय असतात, बार बॉडीज असतात. ओके, ही सिच्युएशन कळालेली आहे तुम्हाला. पॉली एक्स क्रोमोझोम आहे, एक्स क्रोमोझोम मोर दॅन नॉर्मल सिच्युएशन असते आणि टोटल दॅन दी नॉर्मल पेक्षा जास्त असतात. दॅट मीन्स 47 नंबरचे क्रोमोझोम असतात. आता या ठिकाणी एक ऍडिशनल एमसीक्यू बार बॉडीज म्हणून तुम्हाला विचारला जातो. बार बॉडीज, म्हणजेच नॉन फंक्शनल एक्स क्रोमोझोम्स.
आता हे बार बॉडीज कशा काढल्या जातात, सो वन लेस दॅन टोटल नंबर ऑफ एक्स क्रोमोझोम, हे इक्वेशन लक्षात ठेवा. तुम्हाला असं विचारलं तर याच्यात बार बॉडीज किती आहेत, तर हे बार बॉडी काढायचे म्हणजे एक्स क्रोमोझोम किती आहेत, एक दोन तीन टोटल आहेत, त्याच्यातून एक वजा करायचं म्हणजे दोन बार बॉडीज आहेत त्याच्यामध्ये. सो बार बॉडीज आर नथिंग बट टोटल एक्स क्रोमोझोम मायनस वन, वन लेस दॅन, सो वन लेस दॅन टोटल एक्स क्रोमोझोम. टोटल एक्स क्रोमोझोम मधून एक कमी केल्याने ज्या शिल्लक राहतात याला म्हणायचं बार बॉडीज. म्हणजे या ठिकाणी टोटल एक्स क्रोमोझोम तीन आहेत, म्हणजेच बार बॉडीज किती होणार, दोन, टू बार बॉडीज. सो टू बार बॉडीज, क्लियर. अजूनही याच्यापेक्षा पॉली एक्स क्रोमोझोम आहे, क्रोमोझोम वाढू शकतो. सो 44 प्लस एक्स 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 अजून एक एक्स, 4x क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे टोटल नंबर याचा होईल 48. हे 44 आहे प्लस 4, 48 टोटल नंबर. आता बार बॉडीज किती होतील, तर टोटल एक्स क्रोमोझोम किती आहेत, 4 मायनस 1, सो 3 बार बॉडीज. बार बॉडीज, ओके, बार बॉडीज या ठिकाणी 3 असते, 1 लेस दॅन टोटल एक्स क्रोमोझोम. अजूनही पॉसिबिलिटी आहे 44 प्लस एक्स 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 एन एक्स, 5x क्रोमोझोम. सो टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम रिमेन्स 49. सो 44 प्लस 5, बार बॉडीज किती असतील, टोटल एक्स क्रोमोझोम काउंट करायचे 1 2 3 4 5, 1 लेस, सो बार बॉडी रिमेन्स 4. सो 4 बार बॉडीज. सो सच अ टाइप ऑफ फीमेल्स विथ एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम्स कॉल्ड एज सुपर फीमेल, ऑल्सो कॉल्ड एज पॉली एक्स फीमेल सिंड्रोम. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नीट एंड सीईटी, ओके. सो दिस सिच्युएशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट, बार बॉडीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर नीट एंड सीईटी, फॉर एमसीक्यू. आता याचे मेजर सिम्पटम्स काय, ही जी फ्रिक्वेन्सी असते 1 in 1500 इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे अशा पद्धतीची जी पॉसिबिलिटी असते. सो दिस पॉसिबिलिटी इज 1 in 1500 इंडिव्हिज्युअल्स बर्स किंवा इंडिव्हिज्युअल्स म्हणून आपण, ओके, ही पॉसिबिलिटी असते. म्हणजे सरासरी 1500 बर्स मध्ये अशा पद्धतीची इंडिव्हिज्युअल्स हे पॉसिबिलिटी असते. सो दिस पॉसिबिलिटी इज 1 in 1500 बर्स. आता याचे सिम्पटम्स काय, फीचर्स काय, मोस्टली याच्यामध्ये जर बघितलं तर मेंटल रिटार्डेशन असतं आणि मेंटल रिटार्डेशन लेस ब्रेन डेव्हलपमेंट झालेली असते, सेक्सुअल डेव्हलपमेंट लेस असते, लेस सेक्सुअल डेव्हलपमेंट, दॅट मीन्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर लेस डेव्हलप्ड. पण मात्र हाईट जास्त असते, लॉंग स्टेचर, लॉंग लिम्स, रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी नॉर्मल असते, म्हणजे फर्टिलिटी नॉर्मल राहते, नॉर्मल फर्टिलिटी. नॉर्मल फर्टिलिटी, सो दिस इज कॉल्ड एज सुपर
female. Okay, X chromosome extras ne ala maayza super female. Okay, note kara. Last disorder is super male sex chromosomal disorder madli last disorder hai jala maayza super male. जसे की सुपर फीमेल मध्ये एक्स क्रोमोसोम वाढतात इथं वाय क्रोमोसोम वाढतात एक्स्ट्रा वाय क्रोमोसोम असतं आणि याला सुपर मेल म्हटलं जातं किंवा पॉली वाय मेल सिंड्रोम ऑल्सो कॉल्ड एज पॉली वाय मेल सिंड्रोम. सो वाय क्रोमोसोम abnormal above the more, so normal number peksha y chromosomes are extra. Okay, jasa apan baghitla ki super female madhe x chromosome extra asta itho y chromosome extra asta, so poly y chromosome मेली वाय क्रोमोसोम असतात याला म्हटलं जातं पॉली वाय क्रोमोसोम. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ जॅकॉब्स सिंड्रोम, कॉल्ड एज जॅकॉब्स सिंड्रोम बिकॉज डिस्कवर्ड बाय जॅकॉब्स, कॉल्ड एज जॅकॉब्स सिंड्रोम किंवा पॉली वाय मेल सिंड्रोम. इम्पॉर्टंट फॉर नीट एन सीईटी. जॅकॉब सिंड्रोम किंवा पॉली वाय क्रोमोसोम. आता या इंडिव्हिज्युअल मध्ये ऑटोसोम्स हे नॉर्मलच राहणार, सेक्स क्रोमोसोम मधला वाय क्रोमोसोम हा एक्स्ट्रा असतो. दॅट मीन्स ऑटोसोम्स रिमेन्स 44 प्लस एक्स वाय अँड वाय, ऍडिशनल वाय क्रोमोसोम असतो हा ऍडिशनल वाय क्रोमोसोम. क्लिअर? म्हणजे टोटल क्रोमोसोम नंबर किती होते, 44, 45, 46, 47 म्हणजेच हे हायपर एन्युओप्लाइडी आहे. हायपर एन्युओप्लाइडी म्हणजे वाय क्रोमोसोम एक्स्ट्रा असत. नॉर्मली 46 असायचे पण आता नंबर आहे तो 47 चा नंबर आहे. आणि याची जी पॉसिबिलिटी असते, फ्रिक्वेन्सी असते 1 in 1000. सो फ्रिक्वेन्सी is 1 in 1000 individuals. याच्यामध्ये सेक्सुअल बिहेवियर नॉर्मल असते, फर्टिलिटी नॉर्मल असतात, जेनिटालिया नॉर्मल असते. सो नॉर्मल सेक्सुअलिटी अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सेक्सुअलिटी फंक्शन्स असतात ती नॉर्मल असतात, रिप्रोडक्टिव्ह फंक्शन्स नॉर्मल असतात, फर्टिलिटी पॉसिबल असते अँड फर्टिलिटी. हाईट मात्र ॲबनॉर्मल असते, टॉलर असते, ॲबनॉर्मल हाईट असते, ॲबनॉर्मल हाईट, टॉलर हाईट जास्त असते ज्याला आपण अबनॉर्मल हाईट म्हणतो. त्याच्यानंतर ओव्हर प्रोडक्शन ऑफ मेल सेक्स हार्मोन्स, सो ओव्हर प्रोडक्शन ऑफ वाय क्रोमोसोम एक्स्ट्रा असल्यामुळे मेलचे जे अँड्रोजेनिक हार्मोन्स आहेत ते एक्स्ट्रा तयार होतात, ओव्हर प्रोडक्शन होतात. सो ओव्हर प्रोडक्शन ऑफ मेल सेक्स हार्मोन्स आणि त्यामुळं अशा प्रकारच्या व्यक्तीचं जे नेचर असतं ते अग्रेसिव्ह नेचर असतं. सो बिकम्स मोर अग्रेसिव्ह नेचर अँड ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर क्राईम्स. सो मोर अग्रेसिव्ह नेचर रिझल्ट इन टू क्राईम्स. Into
crimes, and that's why it is called as a criminal syndrome. काय म्हटलं त्याला? क्रिमिनल सिंड्रोम. इम्पॉर्टंट फॉर नीट एंड सीईटी. क्रिमिनल सिंड्रोम. ओके, जॅकॉब सिंड्रोम का म्हणायचं? डिस्कवर्ड बाय जॅकॉब. पॉली वाय मेल सिंड्रोम का म्हणायचं? हॅव्हिंग द वाय क्रोमोझोम आर मोर. अँड क्रिमिनल सिंड्रोम का म्हणायचं? तर या ठिकाणी क्रिमिन क्राईम नेचर असतं ते जास्त असतं, कॉजेस क्राईम, कारण या ठिकाणी जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात. आणि या ठिकाणी टर्नर सिंड्रोम, क्लाइनेफेल्टर सिंड्रोम, सुपर फिमेल, सुपर मेल्स कम्प्लीट होतात. या सगळ्यांचा कॉज बघूया आपण. टर्नर सिंड्रोम म्हटलं की वन सेक्स क्रोमोझोम लेस, दॅट मीन्स टोटल नंबर रिमेन्स 45 इन्स्टेड ऑफ 46. इन केस ऑफ क्लाइनेफेल्टर सिंड्रोम सेक्स क्रोमोझोम एक्स क्रोमोझोम इज एक्स्ट्रा, सो क्रोमोझोम नंबर रेस टू 47. सुपर फिमेल्स मोर एक्स क्रोमोझोम्स अँड सुपर मेल्स मोर वाय क्रोमोझोम्स. सो दीज आर दी सम ऑफ दीज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. आणि या ठिकाणी खूप मोठा, खूप डिटेल, खूप व्यवस्थितपणे आपण हा टॉपिक कम्प्लीट केलेला, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स हा जो टॉपिक आहे हा या ठिकाणी कम्प्लीट होतो. ओके,